दरम्यान नाशिकच्या बेलगाव कुरे शिवारामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. एका पोल्ट्री शेड जवळ वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या अडकला. गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण होतं. तर या बिबट्याला पकडण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही बिबट्या वन विभागाला हुलकावणी देत होता, मात्र सकाळी वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या अडकला, त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. तर आजपासून नियमांमध्ये काही बदल झाले आहेत, याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. ईपीएफ पासून ते चेक क्लिअरिंग पर्यंतचे नियम आणि बचत खात्यावरील व्याजापासून सिलेंडरचे दर, कार ड्रायव्हिंग आणि गुगल अमेझॉन सारख्या सेवांपर्यंतच्या विविध नियमांमध्ये मोठे बदल झालेले आहेत. तसंच घरगुती सिलेंडरच्या दरात सुद्धा पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पाहुयात पुढची बातमी. गोरेगावातल्या बिंबिसार नगर परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. याबाबत स्थानिकांनी पोलीस प्रशासन आणि वन विभागाला याची माहिती दिली आहे. तर यापूर्वी सुद्धा बिबट्याचं या परिसरात दर्शन घडलंय, त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ही दृश्य आपण बघू शकता. एका सोसायटीच्या बाहेरून हा बिबट्या जाताना कॅमेऱ्यात कैद झालाय.